मित्रांनो, ज्यावेळी आपल्याला जेवणाच्या ऐवजी काहीतरी घ्यायचं असते आणि आपलं पोटही भरेल किंवा नाश्त्याला काही पदार्थ घ्यायचे असतात, त्यावेळी आपण हे जे कडधान्य आहे मोड आलेले आहेत त्याच्यामध्ये हरभरा, शेंगदाणा, मूग आणि बीटचे काही तुकडे आहेत ते घेऊ शकतो. आणि त्याच्यासोबत आपण ताक अशा प्रकारे सैंधव मीठ टाकून घेऊ शकतो. तर हे जे कडधान्य आहेत ते तुम्ही 24 तासासाठी भिजवलेले असले पाहिजेत. त्यातले 12 तास तुम्ही पहिल्यांदा त्यांना भिजत ठेवा आणि नंतरचे 12 तास त्याला ओल्या फडक्यामध्ये भिजवून ठेवायचं आहे. आणि त्यानंतर त्याच्यासोबत एक फ्रेश बीट जे असेल ते घ्यायचं आहे. तर हे कडधान्य का वापरायचे, तर त्यामुळे आपल्याला पूर्ण पोट भरतं. दुसरी गोष्ट, हे तुम्ही नाश्त्यालाही घेऊ शकता. आणि जे नॉन व्हेजिटेरियन आहेत तर थोडे कडधान्य आणि त्याच्यासोबत हे ताक किंवा तुम्ही 2 अंड्याचं ऑमलेट किंवा 2 बॉईल अंडी किंवा बुर्जी ही घेऊ शकता. तर ही जी बुर्जी घ्यायची आहे त्याच्यामध्ये आपल्याला कांदा, टोमॅटो, कोबी आणि सिमला मिरची असं टाकून आपण तिची क्वांटिटी वाढवू शकतो. तर ज्याला कार्बोहायड्रेट्स नको आहेत, प्रोटीन्स पाहिजेत आणि पोट भरलेल्याची फीलिंग आपल्याला यायची असेल, तर अशा प्रकारे हे जे कडधान्य आहेत ते बीट टाकून, असे ताक सैंधव मीठ टाकून, आणि जे नॉन व्हेजिटेरियन असतील ते ह्याच्यासोबत 2 बॉईल अंडी किंवा 2 अंड्याचं ऑमलेट किंवा बुर्जी घेऊ शकता आणि तुम्हाला जेवण टाळू शकता.